आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूर येथील गणेश मंडळानं केलं गाव स्वच्छ, तरुणांची शक्ती विधायक कार्याला. निपाणी तालुक्यातील मांगूर गावात श्री अष्टविनायक तरुण मंडळानं सामाजिक कार्यातून एक आदर्श निर्माण केला आहे. श्री अष्टविनायक तरुण मंडळानं यंदाचा 35वा वर्धापन दिन सामाजिक कार्यातून साजरा केला. ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर पटांगण, वेताळ मंदिर पटांगण, बस स्थानक, अष्टविनायक गल्ली आणि मुख्य रस्ता परिसरातील केर कचरा उचलून स्वच्छता मोहीम राबवली. या मंडळानं हा उपक्रम राबवून विधायक कार्याची परंपरा सुरू ठेवली आहे. शिवाय प्रबोधनातून बौद्धिक विकास घडावा याकरिता धोंडीराम मगदूम महाराज, आबासाहेब देसाई महाराज यांचं प्रवचनही ठेवलं होतं. सोमवारी उखाण्याच्या स्पर्धा आणि मंगळवारी रात्री या उठा जागेवा सामाजिक समस्येवरचा हलता देखावा दाखवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महानकारी न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिर्नाळे. नमस्कार. श्री अष्टविनायक तरुण मंडळ मांगूर हे मंडळ 1983 पासून सुरुवात झाली आहे आणि ही रचना झाल्यापासून हे अष्टविनायक ठेवण्याचं कारण म्हणजे आपल्या या गल्लीमध्ये जवळजवळ 8 धर्माचे, 8 जातीचे, 8 पंथीचे या मंडळामध्ये आहेत. त्यामुळे या मंडळाचं नाव अष्टविनायक असं ठेवलेलं आहे आणि सुरुवातीपासून आम्ही मंडळाचं खरोखर म्हणजे कसं आहे, काटकसर, कमी किमतीत, कमी बजेटमध्ये आणि कमी खर्चामध्ये आम्ही आतापर्यंत मंडळाचं सर्व केलेलं आहे. चालू वर्षी कोणकोणते उपक्रम आपण राबवले आहात मंडळामार्फत? या वर्षी आम्ही सुरुवातीला गणेश स्थापन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी श्री हरिभक्त पंडित श्री धोंडीराम मगदूम यांचं प्रवचन कार्यक्रम ठेवलेलं आहे. तिसऱ्या दिवशी श्री हरिभक्त पंडित श्री आबासाहेब देसाई यांचं प्रवचन झालेलं आहे. त्यानंतर आज पहाटे 5 वाजता जपयज्ञ, या जपयज्ञामध्ये आमच्या गल्लीतील परत गावकरी इथं बरंच जपामध्ये सामील झालेले आहेत. या जपयज्ञ झाल्यानंतर करेक्ट 6 वाजता आम्ही ग्राम स्वच्छता मोहीम राबविलेली आहे. आतापर्यंत झालेलं आहे, इथून पुढे पण आम्ही प्रतिवर्षी ग्राम स्वच्छता अभियान राबवणार आहे आणि इथून पुढे पण आम्ही आता म्हणजे आज दुपारी होणाऱ्या दुपारी रांगोळी स्पर्धेमध्ये शक्यतो करून सर्वजण भाग घेतील अशी ग्वाही देतो आणि इथून पुढे आम्ही लोकमान्यांनी जे म्हणजे एकत्र आणि एकता आणि जी आपण करण्यासाठी जी ती आपल्या मनामध्ये जी इच्छा होती ती इथून पुढे होईल अशी मी या मंडळाच्या वतीनं ग्वाही देतो आणि आम्ही आणि सर्व मंडळाने आणि गावकऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल मी आमच्या मंडळाच्या वतीनं धन्यवाद देतो.